बुलेट ट्रेन ट्रेन पकड़ो वाड़े बोलिया। ते आहेत योगेश प्राजक्ता यांचे आणि बाकी धमाल कलाकारांचे कमाल परफॉर्मन्सेस बघण्यासाठी आपण सुरू करूया कॉमेडीची बुलेट ट्रेन। हो दे कल्ला, प्लीज हॅव अ सीट। मित्रांनो, आज इथे निवेदन करण्यासाठी तेजस्विनी नाहीये, त्यामुळे ही नम्रता अत्यंत नम्रतेने आज तिची ते जागा सांभाळणार आहे। अर्थातच पुढच्या आठवड्यात तेजस्विनी आपल्या बुलेट ट्रेन मध्ये सामील होणारच आहे, पण तोपर्यंत आज करूया सुरू आपला कल्ला। त्याआधी आपण स्वागत करूया आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरन अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे। आज रोख उद्या उधार अशी जरी पाटी असली तरी उधारीवर माल नेणारं एक तरी गिराईक असतं। आता हे गिराईक उधारीवर माल नेण्यासाठी कितपत यशस्वी ठरतंय ते बघूया। आपल्या समोर येते सुसाट टीमची कॅप्टन विशाखाताई आणि आज तिची साथ देणार आहेत कॉमेडी राज्यातले आग्री यंग मॅन अरुण कदमपूर। आज तरी माझ्या दुकानासमोर उधारी न मागणाऱ्यांची रांग लागू दे रे। रोज नित्य नेमाने मी तुझी पूजा करेन, आता ही पूजा कुठून आली? काय रे, उघडलंस का दुकान? नाही, दुकान बंद आहे। दुकान बंद आहे का? आज काय सुट्टी? आज काय विशेष, काय स्पेशल? हो, माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे। तुझ्या वडिलांचा वाढदिवस? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ऑफ युअर फादर। फादर काय रे, तुझ्या वडिलांना ऑफ होऊन 2 वर्ष झाली ना? हा, म्हणजे आज त्यांची जयंती आहे। काय? अहो, आज जयंती आहे त्यांची। अरे या एकदाच घालला। जयंती आहे? हो, आज माझ्या वडिलांची जयंती असल्यामुळे दुकान आज बंद आहे। बापरे, तुझ्या वडिलांची जयंती? बापरे, कोण होता कोण तुझा एवढा महापुरुष बाप? बापाचं नाव काढायचं नाही, आधी सांगतो, बापाचं नाव काढायचं नाही। मारा, माझ्या बापाचं कर्तृत्व तुम्हाला माहिती नाही? माझ्या बापाचं कर्तृत्व या इथल्या लोकांना माहिती आहे, माझ्या एरियातल्या लोकांना माहिती आहे, माझ्या खानदानीला माहिती आहे, माझ्या समाजाला माहिती आहे। माझ्या बापाचं कर्तृत्व फार मोठं होतं। शपथ, काय केलं काय तुझ्या वडिलांनी? मला जन्माला घातलं। नाही, पण तू खोटं बोलतोयस। काय? तू दुकान तर उघडलंस आता आणि तू बंदय सांगतोस? म्हणजे दुकान मी उघडलंय, पण त्याच्यात सामान काहीच नाही, झाडलूट करायला उघडले फक्त। बघ, तू परत खोटं बोलतोयस। खूप वाईट वाटेल ना तुझ्या वडिलांना, खूप वाईट वाटेल। तू तू खोटं बोलतोयस ना? काल सामानाचा टेम्पो आलाय मी बघितला। अच्छा, काल सामानाचा टेम्पो आला ते तुम्ही बघितलं? मग आलाय टेम्पो, पण सामान द्यायला
तुमचा उधाऱ्या रखडल्या त्याला मी काय देऊ. तो म्हणाला आता सामान घेऊनच जातो डायरेक्ट, म्हणून तो आला होता टेम्पो. तू हा परत खोटं बोलतोस, तू परत खोटं बोलतोस. वाईट वाटेल त्याला, खूप वाईट वाटते. मी बघितलं, या डोळ्यांनी बघितलं सामानाचा टेम्पो, सामान तुझ्या गाळ्यात उतरलं. माझ्या गाळ्यात उतरू तेही बघितलं. उतरू दे नाही तर घेऊन तुम्हाला काय करायचं आहे. आधी तुमच्या सगळ्या उधाऱ्या रखडल्यात, सगळ्या दिल्याशिवाय मी तुम्हाला सामान देणार नाही, अजिबात देणार नाही. तुम्हाला सामान देणार नाही? अजिबात देणार. तू मला सामान देणार आहे? देणारच नाही. ठीक आहे ना, नको देऊ. आज खर तर मी उधारी चुकती करायला आले होते, पण ठीक आहे, तुला द्यायचंच नाही तर ठीक आहे, मी दुसरीकडे जाते. काय एक मिनिट, खरंच तुम्ही उधारी देणार आहे? हे पैसे आणलेत, पण आता काय तुझं दुकान बंद आहे ना? कोण बोललंय दुकान सामान आहे काय? उधारी 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 अशी आहे की ती तुझी उधारी सांग. किती आहे हे बघा, वरच ठेवले वही. उधारी किती आहे बघा, किती आहे. हा बोल बोल, किती आहे बोल ना. कॅल्क्युलेट करावं लागणार. कुठे कॅल्क्युलेटर? एक मिनिट कॅल्क्युलेट कर कर, हिशोब कर तुझा. हा किती आधीचे किती आहेत बघ, 3, 4, 5, 6, 8, 9 प्लस. किती प्लस? 20 झाले. किती? 4, 2 1 प्लस आणि इजिकल. हे काय केलं तुम्ही? काय हे काय केलं? चॉकलेट खाल्लं. असं कसं चॉकलेट खाल्लं तुम्ही? परत दाखवून द्या. असे हे असं असं पिरगळलेलं असतं ते उघडायचं, पिरगळलं उघडायचं. असं तुम्ही बाई पुन्हा अजून एक चॉकलेट खाल्लं? अहो मागे तुम्ही बिस्किटाचे 6 पुडे खाल्लेत आणि वर तहान लागली म्हणून 2 कोल्ड्रिंक्स प्यायला. ठीक आहे ना, बाई ए माझ्या एवढं खाणे पुढे काढू नको. आता देणार आहे ना मी तुझी उधारी, मांडून ठेवणं हिशोबात. एवढा काय कचकच करतो? 6 बिस्किटचे पुडे प्लस 2 कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या प्लस चॉकलेट प्लस 1. आता हे मध्येच काय दाबलं तुम्ही? आता पटकन चॉकलेट खावं असं वाटतं म्हणून एक दाबला. एका चॉकलेटचा एक दाबला का? एका चॉकलेटचा एक नाही 2 रुपये. शपथ 2 रुपये? 2 3 झाले. अय गो म्हणजे 1 अजून पाहिजे नाही का? एक काम कर, या सगळ्यांना ना 3 भाग. भागिले भागिले, कॅल्क्युलेटर घेल्यापासून मला भागिले कुठलं चिन्ह कुठे मलाच माहिती नाही. म्हणजे आम्हाला फक्त कसं अधिक किंवा वजा बाकी, फार फार तर गुणिले पर्यंत गेले हो. भागिले तर काय रे वेडे आहे बघ, इकडे हे ना हे 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 भागिले. किती गोंधळ घालतो तुम्ही? एक तर माझं सगळं किती गोंधळ घालतो. बरं बरं ठीक आहे, एवढा तो हे नकोस. एक काम कर, ही यादी आणली आहे, हे यादीतलं सगळं सामान तू मला दे. मग हा हिशोब आणि तो हिशोब सगळं असं एकत्र कर आणि मग मी तुला पैसे देतो सगळ्याचे. सगळे पैसे आणले पण देणार आहे. हा हा ऐक ना, काय तुला ते कॅल्क्युलेटर मध्ये 9 कुठे सापडले? मला सगळं माहिती आहे बाई, तुम्हीच मला कन्फ्यूज करता. मागच्या वेळी तुम्ही मला 8 सांगितले, ते मी 8 दाबले तर ते बटन पर्सेंटेजच होत. ते पर्सेंटेजच बटन दाबल्यामुळे माझ्या प्रॉफिटच पर्सेंटेज 800 आलं माझ्या. त्यामुळे बाई सगळा हिशोब गोंधळ केला तुम्ही. नका हो तुम्ही. सॉरी सॉरी सॉरी, आता तुझ्या कॅल्क्युलेटरला मी हात पडलेलो. आय शपथ शपथ. तुझे ना किती झाले बघ, आता सामान दे ना. हे सामानाची यादी करायचं. 5 किलो गव्हाचं पीठ, 2 किलो तांदूळ, आता मिठाचा पुडा आणि 1 तूर डाळ दे. बस बस एवढंच एवढंच सगळं आलंय त्याच्यात, एवढंच काय. ठीक आहे ना, या सगळ्याचे देणार आहे ना पैसे तुला, देणार आहे ना. मग कचकच काय करतोस? किती किती हिशोब काय झाला आपला? हा म्हणजे सगळे मिळून 7,500. किती? 7,500. बापरे हो, एवढं खाते मी. 1,000, 2,000 द्या लवकर, चुकी सुकत चालली. कुणी सांगितलं? घबरा, थांब जरा. 1,000, 2,000 परत करते. 1,000, 2,000, 3,000. मी काय म्हणते, तू लग्न का नाही करत?
लगेच विषय बदलत नाही तुम्ही. तसं नाही, तू भीती रे, एकटा एकटा केवढं काम करतोस, बाप रे. म्हणून म्हटलं लग्न केलंस कसं नंदनवन फुलेल ना तुझ्या घरात. हो की रे, तसं आहे ना, त्याच्यामुळे अडचण. हो, तुझ्या घर कोणी दुकानात गडी पण नाही, बायको पण होती, ती पण पळून गेली गाड्या बरोबर. नाही नाही बाई, गड्याचा दोष नाही. हो, गडी दिसायला सुंदर होता, बोलायला असं देखणं होतं ना, काय तुम्हाला सांगू. बोलण्यात अडकवलं माझ्या बायकोला. मग तू काय करत होता? कॅल्क्युलेटर. ते नवीन घेतल्यामुळे ऑन कसं करायचं मला सापडत ना, त्याच्यात ते दोघं ऑन झाले गेले पाहिले. फार वाईट झालं रे. नाही नाही, त्यांचं खूप चांगलं चाललंय, लक्ष्मी नारायणाचा जोडा. नाही, त्यांचं चांगलं, तुझं फार वाईट झालं रे. नाही, माझं कसलं वाईट झालं, लगेच मी दुसरं लग्न केलं. हो हो हो, बरं झालं. बरं झालं, पण मी तर ऐकलं दुसरी बायको पण पळून गेली रिक्षावाल्या बरोबर. फालतू अफवा पसरवायचं कारण नाही, माझ्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे नाही. रिक्षावाल्यावर पळाली नाहीये ती, हात गाडीवर पळाली. कोणाबरोबर पळाली हे कसं महत्वाचं असू शकतं? ती पळाली हे महत्वाचं नाही का? पण नाही खरं, सॉरी सॉरी, म्हणजे खूप वाईट झालं रे. नाही नाही, खूप बरं झालं त्यांचं. सकाळीच मला फोन आला होता बायकोचा. बायकोचा पण म्हणले, अहो 15,000 देता का? मी म्हटलं आता का, आता का 15,000 का? तर ती म्हणे, अहो असं काय करता, तुमच्या बायकोचा नवरा दुसऱ्याची गाडी ओढतो, म्हणजे तुमचं आहे का नाही काय मान सन्मान? माझं मेंटेन ठेवण्यासाठी सन्मान 15,000 रुपये देऊन टाकले. काय ग्रेटेस्ट, सॉलिड ग्रेटेस्ट. पण नाही, पण तुझं फार वाईट झालं रे. कुठं बरं चाललंय, तिसरं लगेच लग्न केलं मी. पण परवा ती पण पळून गेली ना. परवा नाही, परत तुम्ही अफवा पसरता. परवा नाही, काल पळाली. त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम झालं, एकटा पडलो मी. नाही नाही, मी काय म्हणते, लग्नासाठी ना माझ्याकडे एक मुलगी आहे, माझी मैत्रीण आहे. तुमची? हो, रिया. रिया रिया रिया, अगदी परफेक्ट आहे तुझ्यासाठी. मिस वरची आई. मिस वरची आई? असं रे, मिस वरची आई नाही आहे ती, मिस वरची आई आहे. सौंदर्यवरती आहे, सुंदर दिसते, तुला सांगते, तुला अजिबात शोभणार नाही. मग ती कशी माझ्याशी लग्न करेल? ते हे आहे, पण तिची अटच अशी आहे बाबा. तिची अट काय तुला सांगते? तुला सांगते, तिची अटच इतकी फॅन्टॅस्टिक आहे ना, तुला ऐकल्याबरोबर वाटेल ती माझ्याशीच लग्न करणार. हा काय पण अट काय? एक काम करतो, तर साबणाच्या वड्या दे मला पटकन. आता दे तू लगेच लगेच. काय? या साबणाच्या 2 वड्या आणि हे 2 चुड्याचे पाकिट हे घ्या. चल येते मी. येते कुठं? कुठे येते? काय ते आठ सांगताय ना तुम्ही त्या रियाची? कसली आता तुम्ही बोलत ना रिया तुमची. रिया 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 वरची आळी. आता काय अट सांगायची? काय अट सांगायची? बापरे, सॉलिड. तिला ना असा असा ना आगरी वगैरे बोलणारा नवरा पाहिजे. आगरी अख्खी हयात गेली माझी आगरी बोलण्यात. बाय, माझे मी नुसतं आगरी बोलत नाही, मी आगरी गाणं पण बोलत. लाभले आम्हास भाग्य. नाही, माझी रिया कशी? माझी रिया कशी दिसायला? आता लग्नाच्या बोलण्या चालल्यात आणि लगेच माझी तुझी रिया बोलणार. बराई तुझी रिया दिसायला सुंदर सुंदर अप्रतिम. थोडस प्रॉब्लेम आहे का? थोडं थोडं टकले. मिस वरची आळी. वरची आळी सपाट आहे. टक
टकली ती बायको, टकल्या बायको पर मी संसार करायचा? आता मला कधी प्रेमाने तिच्या केसात हात फिरवस वाटला घसरणार नाही का खाली? बरं सॉरी सॉरी, नाही तुझा कळलंय मला, पण नाही टकली बायको असली तरी हरकत नाही, माझ्याकडे दुसऱ्या पण मुली आहेत ना. एक माझी मैत्रीण आहे रुचिका, अप्रतिम दिसते. काय बोलता? हो मस्त दिसते तुला, सांगते तुला. काय पण अटकाय दिसते ना. सांगते सांगते, ऐक रे, मला काय म्हणायचंय, 10 किलो बासमती दे ना. तोंड जरा छोट कर ना भाई, 10 किलो म्हणजे जरा जास्तच होतात. 10 किलो बासमती तोंड मोठ करा, आकडा छोटा करा जरा. तुझ्यासारख्या दिलदार माणसाकडे कसं एवढंच मागणार रे? आणि तिची ओट आहे, तिला नवरा दिलदार हवाय. सांगा तिला मी दिलदार आहे, तुम्हाला दिले ना 2 वड्या आणि ते चिवड्याचं पाकिट. चल रे, हा काय प्रोव्हिजन सोड मला वाटतो का, एकदम टपरीवाला वाटतो चिंदीगिरी. असं कोणी दिलदार कोणी एवढंच देत नाही गिफ्ट, असं मोठं देतात. तसं दे ना काहीतरी असं हे सनफ्लॉवर ऑइल 5 किलो फ्री. प्रोविजन स्टोर आहे, मॉल नाही हो माझा. दे ना, दिलदारी म्हणून देऊन टाक. अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी देतो. पण आता 1 किलो, लग्न झाल्यावर 2 किलो, आणि ती टिकली कन्फर्म मग 2 किलो. ममर आयुष्यभर एकटा राहा, ज्याचं करावं बोलवतो म्हणतो, माझंच खर्चा गेल्या खड्ड्यात, मला काय करायचंय, राहा एकटा बर. म्हणून तुझ्या बायका पळून जातात. ती एक गेली आम्हाला बरोबर, दुसरी झाली रिक्षा बरोबर. रिक्षा वाल्या बरोबर नाही, हात गाडी वाल्या बरोबर. वापस राहायचं. पण मी काय म्हणते, ही बासंती चांगली आहे, खूप चांगली मुलगी आहे. हा करायचं लग्न तिच्याशी? नाही हरकत नाही. तुझं तिचं लग्न ठरलं? ओके सर, येऊ. एक मिनिट, नाही ठरलं, पण आधी तिच्याशी फोनवर बोलूया ना, कन्फर्म करूया. फोनवर? तुम्ही फोनवर बोला. फोन लावू तिला, म्हणजे मला कळेल ना कन्फर्म. हा हा, म्हणजे तुझं लग्न ठरवून टाकते मी, काय एवढं काळजी. हा हॅलो, हा अगं मी बोलते, काय नाव कायचं? हा वासंती, वासंती. हा ऐक ना, एक तुझ्यासाठी मुलगा बघितलाय मी, इतका करेक्ट आहे, डिक्टो तुला हवा तसा. हा हा काय? अच्छा एक मिनटं मला सांग, ती म्हणते आहे पुढच्या महिन्यात लग्न करणार का? लगेच काय अडचण आहे आपल्याला? अगं लगेच म्हणत आहेत ते, लगेच. हा आ, अरे बापरे, काय ओ आता मेजर आहे रे. नाही नाही नाही, ते विचारते विचार. ती म्हणते पुढच्या वर्षात पाळणा हलेल का जमीन? एक मिनिट, जानेवारी फेब्रुवारी मार्च प्लस हे कॅल्क्युलेशन कधीच जमणार नाही. हा हा जमेल जमेल म्हणतात. ओके बर बर, अभिनंदन अभिनंदन. वा वा, लग्न ठरलं तुमचं, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. ते ऑइलचा डबा दे हा. आता बघा लग्न ठरलं तुझं. शाबास, एवढं होत आहे. हा चल येते मी. वा वा, क्या बात आहे, माझं लग्न ठरलं, आता मी माझ्या बायकोर सोन्यासारखा संसार करणार. आजपासून उधारी बंद. पण आधी जरा त्याचा आवाज तर ऐकूया. हॅलो हॅलो. हा वासंती. कोण वासंती? अगं मी तुझा होणारा नवरा. मुस्कान फोडीन, कुणाला तर फोन केला तर याद राख. कोणी वासंती राहत नाही, तिथे फोन करता, फोन ठेव. रॉंग नंबर, रॉंग नंबर आहे. ही बाई मला सनफ्लॉवरचं तेल लावून गेली. मस्त मज्जा आली, बघूयात आपल्या परीक्षकांना हा एक कसा वाटला. रेणुका ताई, फुल 2 धमाल होती. आणि अरुणजी, तुम्ही ह्या मंचावर आलात, आम्हाला खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. थँक्यू सो मच. आणि एकंदरीतच दोघांचंही टायमिंग, देवाणघेवाण वगैरे काय बोलणार, म्हणजे अप्रतिम होता ऍक्ट. मस्त मज्जा आली. मकरन सर, वा हरण्या, तुला खूप काळाने मी असं प्लॅटफॉर्मवर बघून मी अतिशय खुश झालो. एक तर मी सातत्याने तुझा फॅन आहे, जसा तू लोककला लोकनाट्य परंपरेतला आहे तसा मी पण आहे. आणि मी आधीपासून तुझा परफॉर्मन्स बघत आलो आहे आणि मला तो फार आवडतो. तुमच्या दोघांनी आज धमाल मजा आणली. वा क्या बात आहे, खूप छान झाला तुमचा परफॉर्मन्स, तुम्ही बसू शकता. शशिकांतचा हात सोडून दिल्यामुळे शशिकांत हरवलाय एका जंगलात. आता बघूया त्याला तिथे कोणी वाट दाखवतय की त्याची वाट लावतय.
तर आपल्या समोर येत आहे सुसाट टीमचे व्हाइस कॅप्टन शशिकांत आणि जोकर ऋषिके. नम्रताला एका आठवड्यासाठी का होईना पण अँकरिंगची संधी मिळाली. आरोही पण पिकेमध्ये गाजते. चायला सगळेच हळूहळू पुढे गेले, मीच मागे राहिलोय. म्हणजे जंगलात हळूहळू सगळे पुढे गेले, मीच मागे राहिलोय. तुम्हाला सांगतो, शोधून शोधून दमलो, भरकटलोय मी. फोनला पण रेंज नाहीये. आणि आज प्रोडक्शनने माझ्यासाठी कोणाला अरेंज केलंय तेही मला माहीत नाही. मॅप बघायला हवा बाबा. हा मॅप आहे, मॅप करा. पेन्सिलने रेकटले पण हा मॅप आहे. ह्याच्यामुळे भरकटलोय मी. खाणाकूट झाली ना मध्ये मध्ये. तर आम्ही इथून घुसलो, मग आम्ही इथे आलो, मग इथे आम्ही सगळे एकत्र बसून भंडारा केला. नंतर आम्ही अरे इथूनच आम्ही भरकटलो. तर इथे जायचं कसं? कुणी आहे का? कुणी आहे का इथे? अरे एकालाच बोलवले मी. पंतप्रधानांची स्वच्छता मोहीम जंगलापर्यंत येऊन पोहोचली. आता हे जंगल पण साफ करणार आहे की काय? काय बाबा कसं आहेस? बर मग तेरे मुसानू सक्कानू सक्कानू. चल काय पण बोलतो. अरे बाबा हे स्किट आता सुरू झालंय. तुम्हाला सांगतो हा आल्यापासून कोणाचं ऐकतच नाही. सर सकट सगळ्यांनी हात टेकलेत. ए बाबा ए आदिवासीचे कपडे घालून तोच तोच अभिनय करणारा बांबू स्वार. हे बरं कळलेला. नमस्कार. हे मोला कधीच जमलं नाही. खेबडो काय? खेबडो खेबडो असा खावडा देईन ना साल्या. खेबड्यात पडणार आहे मला. काय 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 खेबडो खेबडो खेबडो. जरा आरशासमोर उभा राहा, मग तुला कळेल कोण खेबडो बिबडो आहे ते. नक्कानी बोटानी वक्कानी ओरबडू. नक्कानी बोटानी वक्कानी. तू सिंधी आहे? सिंधी? ओ वरी साई, हमारे दोस्त लोग को कभी देखा नू? वो जंगल में घूम गयू नू. माइंड ब्लोइंग एक्सप्रेशन. कळतच नाही ह्याला कळले की नाही कळले. कोणती भाषा ह्याला कळे? दिन कब आएंगे? दिन कब आएंगे? अच्छे दिन कब आएंगे? अच्छे अच्छे दिन. गुज्जू गुजरात गुज्जू छो. ओ हमारो दोस्त लोग क्या गेम गो छो. हू गयू छो कि सू गयू छो? डेबरे डेबरे काय घेऊ ह्याच्यातलं? हे काय घेऊ? डेबरे 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 म्हणजे वा. आता तर सांग ना बाबा. लाभले आमास भाग्य ऐकतो मराठी. ऐकतो म्हणजे तू फक्त मराठी ऐकतो, बोलत नाही. इमानू नक्कानू कानानू बोललो. मग आता ऍड्रेस कोणाला विचारू? इमसे नका बस चोकले बघ. काय
काय रे शिष्य ए काय काय आता मराठी बोलला माझं नाव घेतलं शाश मुल्ला काय रे शिष्य बरस कोलस आजाई बरादी आज आजा चांदनी में आजा सनम चांदनी में हम आता मध्येच काय विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती पिसा विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अवधूत चाबूक केले मकास चाबूक केलं परफॉर्मन्स लिंब कस लिंब कस अरे याराजी बस बोलची या रावजी बसा भाऊजी सूर्यकपूर सर सूर्यकपूर सर सुरेखा पुरेकर या जंगलात येऊन शो करून गेले मला बोलवलं नाही काय यार शशा मित्रांनो देखन तू माझ्या मित्रांना बघितलं त्या शोला आले होते अरे त्यांच्यामुळे प्रॉब्लेम झालाय रे कुठे भरकटलेत मलाच माहित नाही आम्ही एकत्र त्या जंगलामध्ये शिरलो पण काय झालं अचानक मध्येच ना माझे काही स्किट पडल्या मी ते उचलायला गेलो इतकं सगळे पुढे गेले रे तुला माहित नाही ह्या स्किटचं पण मला खूप टेन्शन आहे त्यात तू आलाय कदाचित तुझ्यावरून मी शहीद होणार आहे ही बबल ते जमिनीमध्ये कोण पिजाऊ ग नेमक असंख नेम जात जात नेम मेमो सरांना सांगू तुला मेमो द्यायला लावणार आहे जातो जातो बोलतो जात नाही इथं थांबू नये थांबेक डबल म्हणून मला पण तलब लागलेलो काय सुनाला होतं रे असे काय 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 बोलला नेमकर लागलं सत थांबक थांबक म्हणजे थांबू नको बाबा जा तू थांबक जात जात अरे जा ना मा अरे बाबा म्हणजे थांबको म्हणजे खरंच जाऊ का आणि जातो जातो म्हणजे थांबतो असं मग आधी सांगे मराठी बोलला आता रे बक सो नको थांब थांबको थांब थांबको नाही तू मराठी बोलला आता योग योग इल मस्तानो मी का केला न मग तू आज माझ्यावर हा स्किट का नाही केला निमा सुना ते मी का केला तू काय बोलतो तर मला काहीच नाही कळला बघ माझे मित्र जंगलामध्ये भरकटलेले आहेत विसरलेले मला एक सांग की माझी पार्टनर नमा कुठे टप्पा हा टप्पा टप्पा कानफाडत आवाज काढेल ना लग्न झालं ना तिचं आयटम आयटम बोला तुला आयटम तिला आनंद होतोय ठीक आहे आयटम तर आयटम कुठे नम माझी सांबरराव सांबेराव सांबरराव सांबरराव ओके म्हणजे अजून ड्रायव्हर तिने ठेवला नाही सांबेराव चालवत गाडी सांबरराव 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 ओके सांबरराव वर बसून ती जंगलात गेली तिला पण ना स्टंट करण्याचे जाम किडे आहेत पण मला सांग मी तिला शोधायला जाऊ की नको जंगलात नेमो नेमो ते तुला विचारतो माझी नेमो कुठे रापचिक रापचिक आहे टप्पा आहे आयटम आहे सगळं आहे रे ती रापचिक 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 आयटम टप्पो वाला रंदाक टक टक रंदाक टक टक रंदाक टक टक रंदाक टक टक टाकला तुम्ही खड्ड्यात टाकला दिला आंबवलं मुको पूर माझ्या नमाला पुरला हे भो कुठे हे भोग हे भोग माझे हे भोग माझे ती बघ कशी मजा मारते तिकडे आणि मला इथं त्रास सहन करावा लागतो हे बघ एक काम कर ना आधी वाशा बाहेर कसा पडायचं तेवढं मला सांग इम्पॉसिबल इंग्लिश बोलला इम्पॉसिबल कसं बरं कारसे इम्पॉसिबल म्हणजे संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र आहे तेच इंग्लिश मध्ये बोलतोय डिस्कस्टिंग रे बस पण मला जाऊ दे ना मला मार्ग सांग ना तू कुठेही गेलास ना तरी मरणारच आहेस अरे तू मराठीत बोलला हळू बोल हळू बोल अरे हे बघ मी ना मराठी मराठी तू अरे हो तेच सांगतोय खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे रे अरे खूप वेळ लागेल रे अरे बाबा तुझ्यासारखाच मी सुद्धा माझ्या मित्रांसोबत आलो होतो रे इथे फिरायला मग मी भटकलो तेव्हाच भटकले तू अरे जेव्हा आम्ही जंगलात आलो ना तर रस्ता चुकलो आणि नरभक्षक रानटी जमातीनं आम्हाला घेरलं माझ्या सगळ्या मित्रांना घेऊन गेले भाजून खाल्लं पण त्यांना पण मला हात लावला नाही का त्या म्होरक्याने मला असं वाजून पाहिलं टक टक मग तू वाजला नाही नाही वाजलो तो म्हणाला की हा अजून पिकलेला नाहीये कच्चा आहे तयार व्हायचा आहे मग मला ते सोडून तिथं निघून गेले
मग मी त्यांच्यासारखे कपडे घालायला लागलो, त्यांची भाषा बोलायला लागलो आणि बेमालूमपणे मी त्यांच्यातलाच एक बनून राहिलो. त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून त्या पिकलेल्याला शोधतोय, तो पिकलेला अजून सापडत नाहीये. म्हणून म्हणतो तू गुहेत चल. कशाला? अरे म्हणजे तुला कपडे देतो, एवढा सगळा मेकअप कर, मग 4 डाळिंब 2 संत्री 2 केळं हे याची माळ ना तुला घालतो. अरे हे कपडे झाले? अरे बाबा ही अशी माळ घालायची, हे कपडे घालायचे आणि त्यांच्यातला तुला राहायचंय ना. हे बघ, आपल्यासारखं राहायचं, आपल्यासारखं बोलायचं, कळलं ना? बोल आता चल. ये चला बाबा, मापा बाबा, बापा बापा, चला चला. काय म्हणाला तुम्ही स्किट मध्ये? नमा काय? नमाला खड्ड्यात पुरला. नमाला खड्ड्यात पुरला की ते माहित नाही, पण रिश्या तुला या स्किट मध्ये पुरून उरला. क्या बात आहे. बघूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटला परफॉर्मन्स. मकरन सर, मला दोघांची एनर्जी फार आवडली, परफॉर्मन्सही फार आवडला. रुषा तू जरा वेगळं बेअरिंग आणि शेवटपर्यंत तू फार उत्तम ते धरून ठेवलंस. एकंदरीत दोघांनी खूप धमाल केली आणि एनर्जेटिक परफॉर्मन्स होता, त्याबद्दल अभिनंदन. रेणुका ताई, शशी तिथलं वॉक करून लेत सर उलगे येते गोगल तर वा दादू रिटे ऐश्वर्य एवर गोल गायचे येतले ते उलगो दूध वोर गुलगे आपटले येतात गेली आणि गेले ऋषी वोग गुला लेच बरं गेलं बतास कोरले येतात गेली गेले आणि गेला गेलो होती बरं गेलो वार बदगे अतुलगे छुआ बर गेला होता आपल गार गेले आत गेले वा वा बर गेली छुआ वोर तू केल गेले थँक यू सो मच. प्लीज बस. योगेश सोबत प्राजक्ताला पंचेस मारताना आपण नेहमीच बघतो, पण आज प्राजक्ता योगेशला खरे खुरे पंचेस मारणार आहे. आता बघूया प्राजक्ताच्या या पंचेस मुळे योगेशची काय पंचाईत होतीये ते. गाण्यावरून तुम्हाला कळालंच असेल की मी गांधीवादाचा किती मोठा पुरस्कर्ता. सत्य, शांती, अहिंसा मी माझ्या असं अंगात भिनवून घेतलंय. आता मी असा तर माझी बायको कशी असेल, नाही का? पाहिलं ही माझी बायको. मी माझ्या घराच्या बाल्कनीत बसून असं चरख्यावर सूत कातता कातता हिला समोरच्या एका कला अकादमीत जाता येता बघायचो आणि हिला बघून माझ्या काळजात असं चर्र व्हायचं. म्हटलं हीच आपली बायको होणार हीच. आणि नंतर मला हिचं नाव कळलं, कस्तुरी. कस्तुरी, एका गांधीवाद्याच्या बायकोचं नाव कस्तुरी. एवढा आनंद झाला, म्हटलं हिच्याशीच लग्न करायचं. लग्न झाल्यावर ही कस्तुरी माझ्या घरात आली आणि माझं आयुष्य कस्तुरी झालो. झाली याची वटवट चरख्याची सुरू झाली. याला चरखा नाही म्हणायचं. काय मग ते चरखा चरखा. पाहिलं ही माझी बायको, हिच्या कपाळी माझं कुंकू आणि माझ्या कपाळी हे कुंफू. शेवटचा अवयव राहिलाय ना मी फोडायचा, तो पण फोडून टाकेल. कोणता? मेंदू. मेंदू. लग्नाच्या वेळेचा आठवत
आठवतंय का सुपारीच्या टायमाचं? आठवतंय, सगळं आठवतंय, काही विसरलेलं नाही मी. लग्नात बर का असं तांदूळ ठेवतात आणि तांदळाखाली सुपारी लपवतात आणि ती सुपारी ना अशी नवऱ्या नवरीला अशी शोधायची असते. मी म्हटलं जरा गंमत करावी नवीन नवरीची म्हणून तांदळा खालून असं अलगं तिच्या बोटाला अशा गुदगुल्या केल्या. बरं का गुदगुल्या खाड कर कान खाली मारली माझ्या. तिच्या हातातली ती सुपारी अख्खी सुपारी कत्री सुपारी करून टाकली आणि माझं बोट काडकन मोडलं. गालावर पाच बोट, मोडलेलं बोट, संसाराला गालबोट. संसाराला तर तुम्ही आहे गालबोट माझ्या, कळलं ना? आठवतंय का तेव्हा काय काय वचन दिली होती लग्नात? मी काही म्हणलो नव्हतो बर का, मुळात आपलं लग्न गैरसमजातून झालंय. बर का समोर ती मला जाताना दिसायची त्या झंकार कला अकादमी मध्ये, तर मला वाटायचं मुलीला संगीताची नृत्याची काहीतरी आवड असेल. पण नाही, तिथं कोणीतरी सुनील शेट्टी नावाचा माणूस कराट्याच्या क्लास घ्यायचा. एका छताखाली सगळे क्लासेस, त्या क्लासेसचा मॉल करून टाकला होता सगळा. त्याच्यामुळे माझं आयुष्य माती मॉल झालं ना. पण सुनील शेट्टी सर बर का मला सारखे सांगत होते हा पोरगा आहे ना नीट बघून घे, हा जरा शेळपटच वाटतोय मला. शेळपट म्हणते का मला? शेळीचं दूध पितो म्हणून काय शेळपट का? कोण म्हणतं फरक पडत नाही? माझ्या आयुष्यात त्या शेट्टीमुळे फरक पडलाय. ये बघा सांगून ठेवते, माझ्या सुनील शेट्टी सरांना काय बोलायचं काम नाहीये, त्यांच्यामुळे मी आज हिमतीवर उभी आहे. अगं पण तुझ्यामुळे घरातल्या चार लोकांची हिमती खचली आहे त्याचं काय? अगं तुझ्या टीका मारून मारून घराची भिंत पण खचली. अख्या संसारावरून वरवंटा फिरवला मायाने. वरवंटाबद्दल बोलूच नको, आपल्याला ते म्हणायचं अधिकार नाहीये. अहो पाठा वरवंटा डोक्यावर फोडती कराटेवाली बाई, याला काय अर्थ आहे का? अहो ते फुटलेले पाट्या वरवंटे जमा करून घरात मोरी बांधली मी एक मोठी. माझी बायको रुसली, रुसली बायको माझी रुसली. मला आहे ना मला कमी दाखवायची संधी सोडत नाही हा माणूस. तुम्हाला सांगते लग्नात बर का हार घालायच्या वेळेला यांच्या मित्रांनी ना असं उचलून धरलं आणि मला थोवाड विचकटून सांगतायत वहिनी आता कसा घालणार हार. मला सांगतायत आता कसा घालणार हार. मी आहे ना भटजीच्या खांद्यावर असं पाऊल ठेवलं, एक हाय जम्प मारली, माझा हार यांच्या गळ्यात, यांचा हार माझ्या गळ्यात आणि मग जमिनीला पाय टेकली. अगं पण तू भटजीच्या खांद्यावर पाय ठेवला तो भटजी डायरेक्ट होमात, नंतर तो कोमात. रोज घंटी घेऊन फिरायचा भटजी, ती सोडून आता तो सिलेंडर घेऊन फिरतो अग्निशमनच. अगं होमसिक झाला तो भटजी माहितीये. अगं असं काही होम दिसला की होम नम शिवाय म्हणतो तो. तेव्हा सगळ्यांना झपकवलं ना म्हणून बरे. काय काय लायकीची लोक आहेत ना घरातली मला विचारा, नाही तर ना माई घरकोंबडी करून ठेवली असती पार. मला आहे ना फुकटात अंडी द्यायला लावली असती. आई तर अशी भारी आहे ना, येतच आता म्हातारी मला टोमने मारायची. एक दिवस तिची कवळी घेतली अशी बुक्की मारली एका पंच मध्ये चुरा आणि त्या दिवशी आहे ना स्वयंपाकाला हरभरे केले. म्हणलं बस आता सगळं आणि सांगितलं हे बघ आता बाहेर घेऊन कवळीचा चुरा केलाय, पुढच्या वेळेला असे दात घशात घालीन ना. म्हातारीचं तोंडात बोळकं होतं तरी दात खेळ बसली. किती दिवस ह्या दंतकथा सांगून आम्हाला घाबरवणार आहे तू? लग्नात बर का अशी गृहलक्ष्मी गृहप्रवेश करताना असं माप अल्लाट ओलांडती, हिनं काय केलं असेल? डायरेक्ट किक मारली. अहो ते माप डायरेक्ट माझ्या चार आत्याच्या डोक्याचं माप बदलून तिकडं माळ्यावर जाऊन विसावलं. माझ्या आत्या पहिले नाकी डोळी सारख्या दिसतं म्हणून सारख्या बहिणी वाटायच्या, आता त्यांना टिंगळं आलं म्हणून बहिणी वाटतात त्या. माझ्या चार आत्या या अत्याचारामुळे नंतर कधी घरात पाहिलं नाही माझ्या. नाही नाही आत्या घरात आला नाही त्याचं जाम दुःख आहे. आणि मला हनीमूनला नेली नाही त्याचं काही नाही. या माणसाला तुला म्हणलं नव्हतो हनीमूनला चल म्हणून? तुला म्हणलं नव्हतो का? तुला म्हणलं चल वर्ध्याला जाऊ सेवाग्राम आश्रमाला, नाही तर तिकडे जाऊ पोरबंदरला गांधीजीच्या जन्मस्थळी, त्यांचं दर्शन घेऊ, तिथंच एखादं हॉटेल बुक करू, तिथं हनीमून करू. पण नाही, ही माझ्या सासऱ्याची पोर बंदर उड्या मारायला येईल जपानला चायनाला जायचं होतं. मला चीनला जायचं होतं आणि माझ्या सुखी संसाराची सुरुवात करायची होती. चायनाला हनीमून नको, तिकडे इन्व्हेस्टमेंट आपण बिलकुल करणार नाही. इकडे आल्यावर प्रोडक्ट खराब निघलं तर मग कोणाला सांगाव? टिकतं काही त्याचं चायनाचं? मग त्याच्यामुळे म्हणलं आपला हनीमून इकडेच पाहिजे. तसंही आता सांगून काय फायदा म्हणा, हिला सातवा महिना चालू होता तर तेव्हा पोटाला मी असं हा कान लावायचं की लेकरू काय करावं, ते आतमधून मला किक मारायचं. म्हटलं लेकरू आत्ताच आपल्याला लाथ आडायलं, पुढं काय सांगावं. बरं मला हिच्या पॉलिटिक्स सगळे कळतेत. हिला आहे ना गर्भसंस्कार म्हणून मी चांगले पुस्तकं आणून दिले वाचायला. म्हटलं वाच, पण काही वाचलं नाही. समोर गांधीजीचा फोटो लावला तर हिनं त्याच्या अपोजिटला बरोबर ब्रुसलीचा फोटो लावला. तुझ्या पॉलिटिक्स मला कळते असं समजू नको. मुद्दाम गांधीजीकडे पाठ दाखवून तू ब्रुसलीकडे तोंड करून ह्या कुशीवर झोपायची. पण तू कितीही गांधीजीला पाठ दाखव पण त्यांचा प्रभाव कधीच कमी होऊ शकणार नाही, ध्यानात ठेव.
आणि हे पाय आपलं लेकरू जेव्हा मुंजीला उभं राहिलं धोतर घातलं वर टक्कल केलं कसं दिसत होतं शेम बापू दिसत होत. मुंजीच्या टायमाला सगळी लेकर सारखीच दिसतात, सगळे बटू बापूच दिसतात. आणि आईंचे काय सांगता, या माणसाच्या पायाला मुंग्या आल्या ना आता माणूस पाय बी झाडत नाही का तर म्हणे मुंग्या मरती. अहो जसाच तसे नाही वागलो ना ठोशाच ठोशा तर जगणं मुश्किल करतील लोक. जगणं तर तुझ्यामुळे मुश्किल झालंय माझं. अहिंसावादी लोक आहे ना ते मला त्यांच्या येऊ देत नाही, वाळीत टाकलं त्यांनी मला. असं आहे का? मग त्यांना जाऊन सांगा की गांधीजींनी सांगितलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की देशाला आत्मसंरक्षणासाठी मिलिटरीची गरज आहे म्हणून. तुम्ही गांधी जयंती साजरी करताना स्वच्छता अभियान राबवून मी पुरुषांच्या मनातली घाण स्वच्छ करते. अहो बाईनी जर शक्तिशाली झालं ना तर शक्ती मिल सारखी प्रकरणच घडणार नाहीत. आमच्यावर अन्याय होतोय असं ओरडण्यापेक्षा आत्मसंरक्षणाचे धडे घेतले ना तर या समाजातल्या गधड्यांना त्यांची लायकी कळेल. वा 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 वा, पहिल्यांदा मला तुझे विचार असे पटले मनापासून. आणि मी पण तुझ्यासाठी काहीतरी करायचं ठरवलंय. आता मी ना काय करतो असं चरख्यावर सूत काढतो आणि त्या सुतापासून मस्तपैकी तुला एक असा कराट्याचा गाऊन शिवतो खादीचा. आणि उरलेल्या सुताची ना अशी मस्त दोरी वळतो. दोरी काऊन घ्या आता दोरी काऊन धरली बघ मी दोरी. अत्यंत कराटेदार परफॉर्मन्स होता, खूप छान झाला, मला खूप आवडला. बघूयात आपल्या परीक्षकांना आवडलंय की नाही. मकरंद सर, आजचा परफॉर्मन्स मला एवढा भावला नाही तुमचा, कारण तुमचं रेग्युलर ज्या पद्धतीचा फोर्स असतो, ज्या पद्धतीचं स्क्रिप्ट असतं, ते आज थोडंसं मला हुकल्यासारखं वाटलं. पण तुम्ही त्यातलं सातत्य टिकवलं आहे नाही असं नाही, पण एकंदरीत तुम्ही प्रयत्नपूर्वक चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल अभिनंदन. रेणुकाताई, प्राजक्ता खूप पंचेस मारलेस पण थोडेसे पंचेस कमी वाटले ॲक्टमध्ये. योगेश, एस्पेशली तुझ्या बाबतीत मला जरा विस्कळीत वाटला ॲक्ट. ॲक्च्युली तो जरा टाईट झाला असता ना तर तो अधिक भावला असता आम्हाला. बट ठीक आहे, असे पण दिवस आपल्याला बघावे लागतात. हां, ऑल द बेस्ट. बाय. मार्क्स जाणून घेऊया. मकरंद सर, रेणुकाताई, तुम्हाला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप शुभेच्छा. प्लीज बस. आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. रेणुकाताई, तुम्ही सगळ्यांना छान प्रतिक्रिया दिल्या त्यांच्या परफॉर्मन्सवर, तुम्ही इतकं छान छान बोललात. माझ्या परफॉर्मन्सबद्दल पण काही बोला ना, म्हणजे मला आवडेल. क्या बात आहे नम्रता, काय मस्त सूत्रसंचालन केलंस तुझ्यासाठी. ओ थँक्यू. मग आता पुढे तूच करणार आहेस का सूत्रसंचालन कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये? म्हणजे असं मी नको आहे का? अरे असं नाहीये, सहज सहज विचारलं. नाही म्हणजे कसं आहे, सूत्रसंचालिका म्हणून तू आम्हाला आवडलीस, पण तू तिथे शशा बरोबर नसल्यामुळे तो बिचारा जंगलात हरवला उगाच. तसं नको, त्याला तो आधीच धडपडत असतो ते उसवलं वगैरे, त्यात तुझी साथ असलेली बरी ना. काही काळजी करू नका, पुढच्या आठवड्यात तुम्हाला तेजू तिथे आणि मी इथे दिसेल. तर भेटूयात उद्याच्या भागात. पाहत रहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो उदय.